내가 나 있어. Thank you. चला पंचांकडे चेंडू पुरवायचा आहे. चला चेंडू द्या. सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय न्यू स्टार मडवीपाडा आणि जुदा आणि गिरीज 2023-2024 तो सीजन आपण बघितला होता. त्या सीझनच्या आपण पाहतोय नंबर एक आणि नंबर दोन जसे हे संघ नंबर एकवरती रँक करत होता तो म्हणजे न्यू स्टार मडवीपाडा संघ आणि नंबर दोनवरती रँक करत होता तो म्हणजे जीवदा आणि गिरीज. असे हे दोन संघ एक आणि दोन क्रमांकाचे हे दोन संघ आमने सामने आलेले आहेत या सीझनमध्ये. पाहूया आपण न्यू स्टार मडवी संघाचा फॉर्म जर बघितला सध्या जो त्यांचा जो फॉर्म होता तो फॉर्म सध्या तरी आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. तीन षटकांचा सामना पाहतोय. पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय जयदीप कोठारी बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. तर स्ट्राईकवरती पाहतो आपण आकाश धानवी आला त्याने एका सीझनमध्ये सर्वात जास्त मालिका वीर च्या ट्रॉफ्या आपल्या नावावरती नोंदवल्या. तोच आकाश धानवी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झेलची जी संधी अक्षय चेंडूच्या खाली झेल पकडलाय आकाश धानवी याचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. फलंदाज बाद. एक महत्वाचा गडी इथे पण एक मोठा विकेट वाटतोय. बिग ब्लो मोठा हाताला दिला गेला जीवदा आणि गिरीज संघाला. आकाश धानवी सारखा फलंदाज इथे बाद होऊन माघारी परतलेला आहे. नक्कीच मित्र प्रदीप एक मिनिट तुझ्याजवळ एक प्रश्न करीन की सुरुवाती क्षण ज्यावेळी तुमच्या मॅचचे असतात त्यावेळी तुम्ही पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. मैदानामध्ये थांबा तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत थांबा. जर स्वतःला तुमच्यावर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही धावा जमवण्याचा प्रयत्न होईल. परंतु तुम्ही पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावून बसताय. यस प्रदीप. दुसरा चेंडू आपण अशोक याने फक्त मनगटी फटका पाहायला मिळतोय. मनगटीच्या चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा अक्षय आपण पाहतोय फ्रेम मध्ये इथे आपल्याला दिसतोय. थोडासा फंबल झाला मात्र दोन धावा. ज्या प्रकारे आपण पाहतोय असे भरपूर क्रिकेटर आहेत खेळाडू आहेत की त्यांचा नॅचरल गेम असतो अटॅकिंग. ते पहिल्या चेंडूपासून मोठ्या फटक्यांना सुरुवात करत असतात. तसंच त्याच्या दिले एक आपण आकाश धानवी तो पहिल्या चेंडूपासून मोठ्या फटके खेळण्यासाठी बाहेर आहे. पहिल्या चेंडूपासून तो नक्कीच मोठ्या फटके खेळत असतो. मला आठवत आहे की चार वेळा त्याने एका षटकामध्ये सामना फिनिश केलेला आहे आणि तो रेकॉर्ड आहे त्याच्या संघाचा. अवलेसम पाहतोय पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक झालेला आहे. लिडिंग एज आपण पाहतोय बॅटच्या टोहिंडला चेंडू लागला होता आणि झेल इथे सुटलेला आहे. अजित इंगले याने हा झेल इथे सोडलेला आहे. झेल ड्रॉप आणि हा झेल महागात पडू शकतो कारण आकाश धानवी बाद झालाय आणि आता मात्र अशोक आणि संतोष डावले यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी आपल्या संघाची. आणि इथे आपण बघितलं तर अशोक याचा हा झेल सुटलेला आहे. आज जर आपण बघितलं तर अजय लांगे पाहायला मिळत नाही आहे. त्यानंतर राकेश चौधरी देखील पाहायला मिळत नाही आहे. हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत या संघाचे ते पाहायला मिळत नाही आहे. त्यांची नक्कीच कुठेतरी कमी जाणवत असेल मात्र हे जे खेळाडू आहेत चांगला परफॉर्मन्स करत आहेत. फुलर लेनचा चेंडू आपण चेंडूला सोडून दिलेला आहे. डायरेक्ट हिट झालेला आहे. एकदा कम्प्लीट दुसऱ्या वेळेचा प्रयत्न अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो. चांगलं कॉलिंग झालेलं आहे. बघा अशोक याने चांगलं कॉलिंग दिलेलं आहे. व्हाईट बॉल 1+1 कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता आपण पाहतोय की अशोक हा डेंजर एंडला आला असता. तेच कारण त्याने थांबवलं की विकेट जाण्याची शक्यता आहे. तेच कारण त्यांनी हे दुसरी धाव नाकारलेली आहे. एकाच धावेतील समाधान मानावं लागेल. धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 5 धावसंख्येवरती.
हा चेंडू आपण बघितला तर अष्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचाने हा चेंडू इथे वाईट घोषित केलेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक उशिराने यूट्यूबवरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जीवदानी गिरीज आणि न्यू स्टार वसई मागच्या हंगामातील हे नंबर एक आणि नंबर दोनचे संघ आहेत. एक चांगली लढत या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. षडभूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल होण्याची दार शक्यता, झेल पकडलाय. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. अशोक लहांगे बॅक टू द डगआउट. आणखीन एक विकेट इथे मिळवलेली आहे. दोन विकेट आपण पाहतोय. आकाश दानवी, अशोक लहांगे हे दोन फलंदाज बहादूर माघारी परतल्यात. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे मयूर भोईर. बघूया, संतोष डावले आहे नॉन स्ट्राइक एंड वरती. अवलेसा चांगला स्ट्रोक, मात्र झेलची संधी आहे. शतरक्षक आकाश येतोय चेंडूच्या खाली. चांगला झेल इथे पकडला जातोय. मयूर भोईर याची देखील केली संपुष्टात. फलंदाज बाद. मी तर वाढगो ना तुम्ही बांडगे, आम्हा पै आहे ना पावर, पण हरी पाहिजे एक डवर. सुमधुर संगीत प्रेक्षकांमध्ये पोहोचवले जात आहे. प्रेक्षक देखील मनोरंजक होत आहेत. हे गाणी ऐकून खूप सुंदर गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. डीजे आकाश कर्ण शेवटचा चेंडू आहे. नव्याने फलंदाज विवेक, बॅटचा एज इथे लागलेला आहे. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे. ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकसा एज घेतला. विकेट कीपरच्या वरून हा चेंडू निघून गेला. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या, ते म्हणजे तीन गडी बाद फक्त आणि फक्त पाच धावा. खूप चांगली सुरुवात न्यू स्टार मोडीवा डॅट संघाची. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात आपण पाच धावा बघितल्या. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे, तो म्हणजे अजय किरकिरे. पाहूया अजय कशा प्रकारे बॉलिंग करेल. त्याच्या समोर आहे एक
अनुभवी खेळाडू, अनुभवाचं भंडार बेदर म्हणेन संतोष डावले, एक उंच पुरा फलंदाज पादवन अवलेस पादवन मिस टाइम स्ट्रोक झालेला आहे विशाल, विशाल होता पण पाहतोय, तर आपण पाहतोय चेहल सुटल्यानंतर त्याचे दोन्ही हात डोक्यावरती गेले, फेके देखील खराब झाली आणि आपण पाहतोय बघता बघता चार धावा इथे पलून पूर्ण केल्या आहेत, पलून पूर्ण केलेला हा चौकार जिथे फलंदाज बाद व्हायला हवा होता तिथे आपण पाहतोय चार धावा इथे बहाल केल्या जात आहेत. खूप चांगला शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडनं हा झेल सुटकलाय, त्याला असं वाटलं असेल की हा षटकार जातो की काय, त्याने ऐन वेळी आपण पाहतोय या चेंडूवरती झेप घेतली मात्र चेंडू त्याच्या हातामधून निसटला गेला. चार धावा पलून पूर्ण केल्या, चार ते धावेने धाव फलक पाहतोय आपण नऊ या धावसंख्येवरती. अजय याने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू इथे मिळवला होता मात्र झेल पकडता आलेला नाही आहे. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडल कॅच तर नक्कीच तुम्ही हराल मॅच. पुन्हा एकदा फटका फसलाय, यावेळेस देखील शतरक्षक आहे आणि यावेळेस देखील झेल सुटला गेलाय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप, जीवनदान, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद इथे दिला जातोय संतोष टावले याला आणि आता मात्र हे दोन झेल भरपूर महागात पडतील. जेवढे जास्त जीवनदान देतील तुम्ही त्यावेळेस आपण पाहतोय तो फलंदाज आहे जास्त आत्मविश्वास त्याचा वाढत असतो आणि जास्त जीवनदान खूप महागात पडत असतात. बघा जलेपे नमक, जलेपे नमक, चारण चौकार. थँक्यू थँक्यू. दोन जीवनदान दिल्यानंतर आपण पाहतोय एक चौकार देखील आलेला आहे संतोष ढावले या फलंदाजाच्या बॅट मधनं. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलेला आहे, यावेळेस आकाश वडा कॅच, सुपर्ब, खूप सुंदर झेल इथे पकडलेला आहे. तिसऱ्या वेळेस इथे संधी मिळत नाहीये, संतोष ढावले याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद बांडुगल्यात नाचत हा फार बेस, तई तर केसावर जरा हात फिरवून देस. थोडासा मिस्टेक झाला होता, 16 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत, 16 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. राकेश आलेला नवीन बॅटर, चेंडूला हुक केलेला आहे शतरक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक छेल इथे पकडला गेलाय राकेश चौधरी याची देखील खेळली संपुष्टात. फलंदाज बाद. Yeah.
टू बॅक दोन फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाज हॅट्रिक वरती येतोय. आणि हा शेवटचा चेंडू पाहतोय आपण, निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात, विकेट गमावल्यात 5. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, 5 गडीबाद, 16 धावा दा फलकावरती आपण पाहतोय. विवेक गोवारी आणि आपण पाहतोय हर्ष भोईर असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत. पाहूया हा नंबरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे, कुठपर्यंत इथे मजल मारेल जीवदानी गिरीज हा संघ. पाहतो आपण बॅटचा एज, हलकासा एज लागलाय आणि विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक गडी बाद होतोय. आयाराम गयाराम अशी स्थितीमध्ये दिसतो आहे जीवदानी गिरीज संघ. फलंदाज बाद. बॅटर कौशिक येतोय, कौशिक लाखात अच्छी तिंगली पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. कार्पेटचा आणि चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉग ऑफ मध्ये शतरक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत पाहतोय आपण 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 1 शॉट. पंचांचा इशारा की 1 शॉट आहे. जे आपण पाहतोय जी रेषा पाहतोय ते रेषेजवळ वाटतंय तो फलंदाज आहे. बॅट आपली ठेवून गेलेला आहे, तेच कारण पंचाने बघितले की जी बॅट आहे ती ग्राउंड अप झालेली नाही आहे. फुलटा चेंडू, फटका फसलाय, शतरक्षक येतोय आणि झेल इथे पकडला जातोय. फलंदाज बाद. वरून इथे चेंडूला खेळून काढलेला आहे.
कव्हर पॉईंटचा शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय, चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 3 धावा इथे पलून पूर्ण केलेल्या आहेत, 3 धावेवरती समाधान मानावं लागेल. या 3 धावेनिशी धाव फलक पातळी जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होतोय. भाई काय प्रकार, पूर्ण केली जाते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा ते पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धाव फलक कप पातळी जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 24 या धावसंख्येवरती 25 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा या पूर्ण करायच्या असतील.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला मित्रांनो, आपण ज्यावेळेस क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस खेळाडू वृत्ती दाखवणं फार गरजेचं असतं, कारण जेव्हा खेळाडू वृत्ती आपण दाखवतो तेव्हाच आपलं नाव कुठेतरी मोठ्या आदराने घेतलं जात असतं. आपण पाहतो की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असो म्हणजे आकाश धांडवी हे नाव नक्कीच मोठ्या चर्चेमध्ये असतं, कारण ज्यावेळेस पंचाने आउट दिलं नसतं तरी आकाश धांडवी आपल्या खेळाडू दाखवत असतो, आणि नक्कीच म्हणूनच आकाश धांडवी हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळाडू आहे. भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत आकाश धांडवीचे, एक शांत स्वभावाचा खेळाडू. आणि ज्यावेळेस आपण कुठलाही खेळाडू असो ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेस खेळाडू वृत्ती दाखवणं हे फार गरजेचं असतं. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. धाव फलक आपण पाहतोय 25 धावा 26 धावांचं टार्गेट आहे, 24 धावा 25 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश कानात आणि अक्षय दुमाडा. पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात होते. फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा फायदा उचलता येईल का? ओहो सुपर्ब, चांगला अटेम्प्ट इथे झालेला आहे. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र विवेक याने ऐन वेळी आपण पाहतो छंप घेतली आणि आपल्या संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, या वेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये, या वेळेस चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला जाईल. 6 धावा षटकार. अक्षयच्या बॅटमधून आपण षटकार बघितलाय. पुन्हा एकदा दुर्गस मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड हा फटका खेळण्याचा प्रयत्न. आपण पाहतो अपस्टंपच्या बाहेर निघून जाणारा आहे चेंडू. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच आपण इथे बोलतोय, रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. आपण पाहतो इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट चेंडू असेल. आपण पाहतोय ज्या प्रकारे या चेंडूने वलन घेतलेला आहे, कोण भरून चेंडू जास्त वलण घेऊन हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. आपण चेंडू हवेमध्ये आहे, आकाश धान्वी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. आणखीन एक षटकार. My lonely
थँक्यू डीजे. षटकाराचे धावफलक 14 या धावसंख्येवरती 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला चेंडू खेळून काढला होता, डायरेक्ट हिट झालेला आहे, काही गरज नव्हती डायरेक्ट हिटची. दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत, तिसऱ्या धावायचा प्रयत्न. आणि बघा इथे किती घाई झाली होती अक्षयाला, अक्षयाला लवकरात लवकर हा सामना फिनिश करायचा होता. तेच कारण तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालाय अक्षय. काय पाहिजे बायन मन? सोन्याचा हार मांगतान, सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झालेल्या घर. सोळा धावा दहा फलकावरती लागलेल्या आहेत, अजूनही जिंकण्यासाठी या 9 धावींची गरज आहे. तर्कस मारण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाही आहे, चेंडू येतो या निर्धाव. चेंडू टाकून झाले ते 5. या षटकात जिल्हा शेवटचा एक चेंडू देवी बाकी आहे. फलंदाज पदावर जयदीप आलेला आहे, जयदीप कोठारी. ऑन साईडला आपण पाहतोय हा चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला होता, मात्र त्यापेक्षा चांगले शत्ररक्षण झालेलं आहे. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय षटकाच्या समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 असताना खेळ झालेला आहे. अजूनही आपण पाहतोय की 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धावींची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. आपण पाहतोय की अजूनही सामना, आपण पाहतोय की 30% अजूनही जीवताने गिरीज संघ या सामन्यामध्ये, मी तर म्हणेन 70% मिस्टर मोळीपाडा संघ या सामन्यामध्ये आहे. यावेळेस पाहतोय आपण चांगला स्ट्रोक आकाशच्या बॅट मधनं निघालेला, आकाशच्या विरोधात षटकार 6 धावा. मकसद एक ही है और हम सबका दुश्मन भी एक ही है, जिसकी वजह से आज हम यहाँ हैं. हाँ, छीन टपाक डम डम. थैंक यू डीजे. उलस बाद अपन बैट एंड बॉल संपर्क झाला नव्हता, तर एक धाव इथे जरूर मिळेल बाईच्या स्वरूपात. एका धावणीशी धावफलक जाऊन पोचतोय, तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 2 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा हलक्या त्याने हा चेंडू इथे खेळून काढलेला, एक धाव कम्प्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, कदाचित दुसरी धाव इथे कम्प्लीट होईल, कारण फेकी ही थोडीशी खराब झाली. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय या 2 धावेने इथे आपण पाहतोय सामना इथे जिंकलेला आहे. हार्ड लक जीवताने गिरीज, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच न्यू स्टार मडवीपाडा.